नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गॅरंट्स या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज एक नोटीस एमसीएससी कडून पब्लिश करण्यात आलेली आहे, ते म्हणजे पीडब्ल्यूडीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात। या नोटीस मधून अनेक प्रश्न आपल्याला प्रश्नांची उत्तरं भेटणार आहेत। ते म्हणजे काउन्सिलिंगला केव्हा सुरुवात होईल, हा सर्व विद्यार्थी आणि पालकांचा प्रश्न आहे। हे तुम्हाला मी सर्व डिटेल मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याच पद्धतीने आजच्या नोटीस मध्ये काय सांगितलेलं आहे, पीडब्ल्यूडीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं काय, या देखील गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे। मित्रांनो, आजच्या या नोटीस मध्ये काय आहे, तर पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांच्या संदर्भात ही नोटीस आहे। आता पीडब्ल्यूडी म्हणजे काय आहे, तर पीडब्ल्यूडी म्हणजे काय, पर्सन विथ डिसॅबिलिटी। डिसॅबिलिटी म्हणजे काय, तर तुम्ही अपंग या क्षेत्रामध्ये येतात का, अशा विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस आहे। ही सर्वांसाठी कॉमन नोटीस नाही आहे, परंतु या नोटीस मधून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत। ते म्हणजे आपली काउन्सिलिंग प्रोसेस केव्हा सुरुवात होऊ शकतं। आता आपण जर 2022 बद्दल जर बोलायचं झालं, तर हे 2022 मध्ये अशीच नोटीस सेम आलेली होती। ह्या नोटीसच्या नंतर साधारणतः एक 8 दिवसांमध्ये पुढच्या काउन्सिलिंग प्रोसेस बद्दल एमसीएससी कडून टाइम टेबल जाहीर करण्यात आलेला होता। म्हणजेच ह्या नोटीसच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की साधारणपणे आज म्हणजे 5 तारखेला ही नोटीस आलेली आहे। इथून पुढे 8 ते 10 दिवसांमध्ये म्हणजे साधारणतः मला असं वाटत आहे की 13 तारखेच्या आसपास 13 किंवा 15 तारखेच्या आसपास एमसीसी म्हणजे मेडिकल काउन्सिल कमिटी कडून आपल्याला ऑल इंडिया कोट्याचा टाइम टेबल नक्कीच जाहीर करण्यात येईल। ऑल इंडिया कोट्याची नोटीस येईल आणि त्यानंतर लगेचच स्टेट बद्दल देखील नोटीस जाहीर करण्यात येते, म्हणजे काउन्सिलिंगसाठी। म्हणजे आता येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी तयार राहायचंय, ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात होणार आहे आणि इथून पुढच्या सर्व नोटीस बद्दल मी तुम्हाला व्हिडिओ देखील समोर घेऊन येणार आहे। आता हे झालं आपल्या एका प्रश्नाचं उत्तर क्लियर, ते म्हणजे काउन्सिलिंग केव्हा सुरू होईल, तर ते म्हणजे एक इथून पुढे 8 ते 10 दिवसांमध्ये। आता दुसरं महत्वाचं काय, जे विद्यार्थी पीडब्ल्यूडी क्षेत्रामध्ये येतात, आता या पीडब्ल्यूडी मध्ये जे विद्यार्थी येतात अशा विद्यार्थ्यांसाठी या नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे, साधारणतः एकूण 16 सेंटर्स दिलेले आहेत एमसीसीनं जाहीर करण्यात आलेले आहेत। यामध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, फिजिकली म्हणजे स्वतः विद्यार्थ्यांनी तिथे सेंटरला जायचं आहे, दिलेल्या सेंटरपैकी तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटतं आणि त्या सेंटरच्या तिथे ते स्पेशली दिलेलं आहे की कुठल्या डिसॅबिलिटीसाठी कोणतं सेंटर आहे, ते त्या सेंटरवर विद्यार्थ्यांनी जायचं आहे आणि त्या डिसॅबिलिटीनुसार तिथं चेकअप करून घ्यायचं आहे। आता हे विद्यार्थ्यांनी केव्हा जायचं आहे, तर नोटीस आज आलेली आहे, उद्या परवापासून तुम्ही जा, याला काही टाइम पिरियड दिलाय का, तर नोटीस मध्ये तसं काही सांगितलं नाहीये, परंतु लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी जाऊन करून घ्यायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये पार्टिसिपेशन नोंदवायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या सेंटरला व्हिजिट करणं गरजेचं आहे। सेम नोटीस स्टेटच्या विद्यार्थ्यांना सुद्धा येते, सीईटी सेबी कंडक्टिंग ऑथॉरिटी आहे, स्टेटसाठी अजून नोटीस आलेली आहे का, तर आपल्या महाराष्ट्र स्टेटसाठी अजून नोटीस आलेली नाहीये। जेव्हा महाराष्ट्र स्टेटची नोटीस येईल तेव्हा विद्यार्थ्यांनी तिथे आपल्याला दिलेल्या सेम नोटीस असते, सेम सेंटर असतात, अशा सेंटरवरती विद्यार्थी जाऊन व्हेरिफिकेशन करायचं आहे। सध्या ज्या विद्यार्थ्यांना एमसीसी मध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये पार्टिसिपेशन नोंदवायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या सेंटरवर लवकरात लवकर जायचं आहे। मग सर असा प्रश्न पडतो की सोबत काय घेऊन गेलं पाहिजे, तर सोबत विद्यार्थ्यांनी काय घेऊन गेलं पाहिजे, एक तर त्यांचं आधार कार्ड घेऊन जावा तुमचा, ठीक आहे, तुमचा आधार कार्ड सोबत घेऊन जावा। त्यानंतर काय, तर दुसरं नीटचा स्कोर कार्ड, नीट स्कोर कार्ड घेऊन जावा तुमच्या सोबत। पुन्हा तिसरी गोष्ट महत्वाची काय, नीटचा भरलेला ऍप्लिकेशन फॉर्म जर तुमच्याकडे असेल, पीडब्ल्यूडी विद्यार्थ्याकडे, त्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म पण घेऊन जावा जर असेल तर तुमच्याकडे, ते घेऊन जावा। आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर आता कुठलं सिव्हिल सर्जनचं जर सर्टिफिकेट असेल, आता सध्या तुमच्याकडे असेल किंवा नसेल, असेल तर ते पण तुम्ही सोबत घेऊन जावा, म्हणजे त्याच्यावर जी तुमची डिसॅबिलिटी आहे ती मेन्शन केलेली असते। म्हणजे एवढे 4 डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे, यापैकी कोणतं नसेल तर काही फरक पडत नाही, पण आधार कार्ड तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे, नीटचा स्कोर कार्ड देखील तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे। म्हणजे एवढं सोबत घेऊन तुम्हाला त्या सेंटरवरती व्हिजिट करायचं। आता दुसरी एक गोष्ट, या त्या नोटीस मध्ये सांगितलं आहे की ऑनलाईन मोड मार्फत तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल। म्हणजे काय आहे, तर तुम्हाला फिजिकली तिथं जायचं आहे, व्हेरिफिकेशन तुमचं केलं जाईल, तुमच्या डिसॅबिलिटीचं काय आहे काय नाही ते पूर्ण बॉडी चेकअप केलं जातं, आणि त्याच्यानंतर येणारं एक सर्टिफिकेट असतं सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, एमसीसी कडून, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं। ते सर्टिफिकेट एमसीसीला त्यांनी प्रोव्हाइड ऑनलाईन पद्धतीनं करतात, ऑनलाईन म्हणून एक तुम्हाला देखील भेटलं जातं सर्टिफिकेट, आणि ते एमसीसीकडे सुद्धा दिलं जातं, आणि त्या विद्यार्थ्याचा पीडब्ल्यूडी मध्ये नोंद केली जाते। तुमचा येणारा सर्व पुढच्या गोष्टी आपल्याला पीडब्ल्यूडी मधून आपल्याला फिलअप करता येतात, हे महत्वाचं आहे। आता काही विद्यार्थ्यांचे फोन येतात, सर ऑनलाईन पद्धतीने म्हणजे आम्हाला जायची गरज नाही का, असं बिलकुल नाही आहे। त्या विद्यार्थ्यांना जे पीडब्ल्यूडी मधून ज्यांनी नीटचा फॉर्म भरलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना
ज्यांना या कॅटेगरीचा क्लेम घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना फिजिकली दिलेल्या सेंटरवरती जे आपल्याला कन्व्हिनियंट आहे आपल्या डिसॅबिलिटीनुसार आहे, महत्वाचं म्हणजे काय डिसॅबिलिटीनुसार जे सेंटर आहे अशा सेंटरला तुम्ही जाऊन व्हिजिट करा आणि तिथे तुम्हाला सर्व या फॉर्मॅलिटीज केल्या जातील. उद्यापासून जावा किंवा विद्यार्थ्यांनी एक दोन दिवसानंतर गेलं तर काही हरकत नाही, कारण की तिथे सुद्धा डेझिग्नेटेड बॉडी मेंबर्स असतात, ते त्यांची एक मीटिंग वगैरे झाल्यानंतर प्रोसेसला सुरुवात करतात किंवा काही काही ठिकाणी लवकर देखील प्रोसेसला सुरुवात होते. काही ठिकाणी तुम्हाला एखादा दिवस मुक्काम सुद्धा करावा लागू शकतो. या मानसिकतेतून विद्यार्थ्यांनी लवकर सेंटरला जायचंय आणि या सर्व प्रोसेसला सामोरं जायचं आहे. आणि स्टेटच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रोसेस करायच्या अशा विद्यार्थ्यांनी इथं देखील गेलं तर चालते आता, किंवा एक स्टेटची सेपरेट नोटीस येते त्या नोटीस आल्यानंतर तुम्ही त्या सेंटरला जावा आणि आपलं व्हेरिफिकेशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुमच्याकडे असलेलं डॉक्युमेंट सध्या चालेल का? तर ते ऍडमिशन प्रोसेससाठी चालत नाहीये. जेव्हा तुमचं हे या सेंटरला तुमचं जाऊन व्हेरिफिकेशन होईल, त्यांच्याकडून जेव्हा तुम्हाला सर्टिफिकेशन भेटेल, तेच ग्राह्य धरलं जातं तुमच्या पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी. हे झालं पीडब्ल्यूडीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं. आता दुसरं अजून जे तुम्हाला ऑलरेडी सांगायचंय, तर नोटीसला लवकरात लवकर 8 ते 10 दिवसांमध्ये पुढचा टाइम टेबल येईल, त्यानंतर ऑल इंडिया काउन्सिलिंगला सुरुवात होते आणि तिथून पुढे लगेच 2 ते 4 दिवसांमध्ये स्टेटचा देखील टाइम टेबल येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आता तयार राहायचंय. सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त काही जर डाऊट्स आले तर तुम्ही नक्कीच व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या कुठल्याही ऑफिसला व्हिजिट करू शकता आणि तुमच्या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहेत. मित्रांनो, थँक्यू सो मच.